राघव घरी पोचताच मला नोट मेल कर हा ओके हो अवनी जरूर ओके उद्या भेटूया बाय अवनी तुझा क्लास कसा झाला क्लास चांगला होता पप्पा पप्पा तुमच्या हातात काय आहे काय मी हे बघू शकते अरे हे एक पॅम्पलेट आहे अवनी हे घे बघ हे बाई किती सुंदर दिसत आहे कशी ते माहिती नाही पण किती सुंदर कशी दिसते कदाचित मला या नंबरवर कॉल केला पाहिजे मला पण गोरी आणि सुंदर दिसावं असं वाटत पापा काय मी तुमचा फोन घेऊ शकते तुला राघवला कॉल करायचा का मी नंबर लावून देतो नाही पप्पा मला या नंबरवर कॉल करायची इच्छा आहे मला पण या मुलीसारखं सुंदर व्हायचं आहे अवनी ही केवळ एक जाहिरात आहे बहुधा जाहिराती लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटी आश्वासनं देतात आणि लोकांना विश्वास देतात की थोड्या दिवसात त्यांचे आताचे वास्तविक रूप बदलेल हो मी सहमत आहे काही दिवसांपूर्वी आपल्या शेजारच्या मुलाने सोशल मीडियावर कसल्या प्रोटीन ड्रिंक पिण्याने उंची वाढण्याची एक जाहिरात पाहिली त्याच्या घरच्यांनी खूप पैसा खर्च करून त्याला खरेदी करून दिले पण उंची तर आपल्या जीन्स आणि हॉर्मोन्सवर अवलंबून असते प्रोटीन ड्रिंक उंची वाढवायला मुळीच मदत करत नाही हे ब्रोशर आणि पॅम्पलेट अनेकदा आकर्षक वायदा करतात अशा वेळी आपण त्यावर विश्वास ठेवण्याआधी त्यात दिलेल्या माहितीची शहनिशा अवश्य करायला पाहिजे अवनी सौंदर्य या गोष्टीवर अवलंबून असतं की एखादी व्यक्ती स्वतःकडे कशा प्रकारे पाहते तू जशी आहेस तशी सुंदर आहेस थँक्यू पप्पा आणि आई मला बरोबर आणि चूक काय यातला फरक नि महत्व समजावण्यासाठी मी हे आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करेन हाय अवनी राघव काय सर्व ठीक आहे तू मला काळजीत वाटतोय मी सोशल मीडिया चेक करत होतो त्यावर मी घड्याळाची एक जाहिरात पाहिली ज्यात 80% कॅशबॅकची ऑफर होती मी विचार केला की खरेदी करून पप्पांना सरप्राईज गिफ्ट देऊ शकेन त्या साईटने कॅशबॅक ऑफर करताना कार्डची डिटेल्स मागितली मी पप्पांना न विचारता त्यांच्या कार्डाची डिटेल्स भरून टाकली ओ नाही मग काय झालं मी जशी डिटेल्स भरली तसे पेज रिलोड होऊ लागले आणि संदेशाला ऑफर इनव्हॅलिड मी खूप काळजीत पडलोय जर त्यांनी माझ्या पप्पांच्या बँक डिटेल्सचा दुरुपयोग केला तर मी काय केलं पाहिजे हे खूपच धोक्याचं आहे राघव प्लीज आपल्या पप्पा आणि आईशी बोल आणि मला खात्री आहे की ते लगेच काहीतरी ऍक्शन घेतील ठीक आहे अवनी थँक्स बाय राघव काय तू ठीक आहेस हो आई काय झालं तू नेहमी आपल्या फोनवर बिझी असतोस आणि खूप कमी बोलतोस आई मला तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची मला वाटतं की माझ्याकडून एक चूक झालीय काय झालं राघव मी पप्पांना त्यांच्या बर्थडेला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन एक घड्याळ खरेदी करायचा प्रयत्न करत होतो साईटने कार्ड डिटेल्स मागितले आणि मी पप्पांना न विचारता त्यांचे कार्ड डिटेल भरून टाकले आणि विना कन्फर्मेशन साईट क्रॅश झाली अगं सुधा मला बँकेतून पैसे कट झाल्याचा संदेश मिळालाय काय तू किंवा राघवनं माझ्या कार्डानं काही खरेदी केलं का हो एक चुकीची ट्रान्झॅक्शन झाली आता मी राघवशी याविषयीच बोलत होते तुम्हाला तुमच्या बँकेशी तातडीने बोलावं लागेल राघव फार काळजीत आहे ओके मी लगेच घरी येत पप्पा आता घरीच येत आहेत काळजी करू नकोस ते लागलीच तक्रार नोंदवतील हॅलो पोलीस स्टेशन मी तुम्हाला कोणती मदत करू शकतो माझ्या बँक कार्डाचा वापर करून एक गैरव्यवहार झाला आहे ओके ओके मी तुमचा कॉल सायबर क्राईम सेलकडे देत आहे हॅलो हॅलो सर मला समजतंय सर काय तुमच्याकडे काही जाहिरात किंवा वेबसाईटचा स्क्रीनशॉट आहे कृपया तो आमच्याशी शेअर करा आणि जर कोणताही अनुचित धमकी असलेला संदेश अयोग्य ऑफर पाठवली तर पोलिसात तक्रार करायला मुळीच संकोच करू नका सर तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद हा फारच उपयोगी आहे तुम्ही चिंता करू नका आम्ही केसचा तपास करू आई आणि पप्पा मला माफ करा मी तुमच्या बर्थडेला तुम्हाला गिफ्ट देऊन खुश करणार होतो ओ हो माझ्या प्रिय मुला राघव माझ्या लक्षात येते बस आता यापुढे तू सावध राहा राघव तुला आपल्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज चेक करायला पाहिजे ऑनलाईन दुनियेला मुळीच आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला नुकसान पोहोचवू देऊ नकोस हो आई
मला अनुभव आलाय, फोन आणि गॅजेट वापरून आपला खूप महत्वाचा वेळ वाया जातो. आई, आजपासून मी फोन कमी वापरीन, आय प्रॉमिस. मीडिया माहिती प्रसारित करणे आणि जागरूकता पसरवण्यात महत्वाची भूमिका निभावतो, तर सोशल मीडिया आपले जीवन अनेक प्रकाराने बदलू शकतो. व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रगतीत वाढ करू शकतो. जर बुद्धिमत्तेनं वापर नाही केला तर त्याने नुकसानही होतं. सोशल मीडिया बहुधा किशोरांना आपला मित्र वाटतो आणि कुटुंबाशी त्याचा शारीरिक संपर्क कमी होतो. या कारणानं समोरासमोर बसून न बोलता आल्यानं किशोरामध्ये एकाकीपणा आणि अलिप्तपणाची जाणीव होऊ लागते. सोशल मीडियावर सायबर उत्पीडन आणि घोटाळ्यांच्या खूप सगळ्या घटना होत असतात. म्हणून आपल्याला मिळणाऱ्या माहितीची प्रामाणिकता तपासून पाहिली पाहिजे आणि इंटरनेटवर सुरक्षित राहिलं पाहिजे.